सलमान खानने जर आमच्या जोधपूरच्या मंदिरात जाऊन बिश्नोई समाजाची माफी मागितली नाही तर आम्ही त्याला मारणार तसंच सलमानला मारणं हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं खळबळजनक विधान करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा थेट जेलमधूनच इंटरव्ह्यू प्रदर्शित झाला आहे प्रसिद्ध पंजाबी गायब सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तो मुख्य आरोपी आहे सगळीकडं जॅमर लावलेले असताना जेलमध्ये बसून मोबाईल वापरणं मुंबई पोलिसांकर्वी सलमान खानला धमकी दिल्याचा खुलासा करणं लोकांच्या हत्यांचं प्लॅनिंग करणं अशा अनेक दुष्कृत्यांमुळं लॉरेन्सशी पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये बेकार दहशत पसरलेले पण कित्येकांसाठी कर्दन काळ बनलेल्या त्या लॉरेन्सलाच आता जिवे मारण्याची धमकी देण्यात आली सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं सांगून पंजाबमधील हा गँगने ती धमकी दिली त्यामुळं आता ही बंबिया गँग कोण आहे त्याचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी नेमका काय वाद आहे याची चर्चा सगळीकडे रंगायला लागली त्यानिमित्ताने त्या संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी एकतर तगडी सुरक्षा यंत्रणा असतानाही जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई नेमका मोबाईल कसा वापरतो त्याच्या काळ्या कर्तुती कशा घडवून आणतो याचा धसका प्रशासनाने घेतलेला आहे त्यामुळे पंजाबमधील बठिंडा आणि राजस्थानातील जयपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे कसल्याही प्रकारे बाहेरच्या जगाशी कायद्यांचा संबंध येणार नाही याची ये पुरेपूर काळजी घेतलेली असतानाही लॉरेन्स नेमकं त्याचं गुन्हेगारी नेटवर्क कसरण करतो हा मोठा गुंताच आहे बऱ्याच जणांना वाटतं खुद्द जेल प्रशासनच त्याला धार्जिन झाला असावं आणि स्वतः लॉरेन्ससुद्धा ही सगळी आपल्या प्रभूची लिला आहे असं हसत हसत कॅमेरासमोर सांगतो स्वतःच्या देवाचं नाव घेऊन खून करणारा कदाचित तो एकमेव गँगस्टर असावा सध्या ती घटना ताजी असतानाच आता पंजाबमधील बंबिहा गँगच्या वॉर्निंगमुळं पुन्हा एकदा पंजाब प्रशासनाच्या डोक्याला मुंग्या आल्यात त्याचं झालंय असं की कालच बंबिहा गँगच्या एका मेंबर्सने असं विधान केलंय की आम्ही सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार आहोत लॉरेन्स बिश्नोईला ती हत्या जड जाणार आहे कारण ज्या दिवशी तो आमच्या हाती लागेल त्या दिवशी त्याच्यासोबत जे काही होईल ते एक तर आम्हाला माहिती असेल किंवा देवाला पण पंजाब पोलिसांच्या नाकावर टिचून अशी उघडपणे धमकी देणारी ती बंबी हा गँग एवढी पॉवरफुल कशी त्यांचा इतिहास काय सांगतो ते आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे तर ऐका दविंदर सिद्धू नावाच्या एका खतरनाक गँगस्टरची पंजाबमध्ये मागच्या काही काळात दहशत पसरलेली होती पण गँगस्टर बनण्याआधी दविंदर हा उत्तम कबड्डीपटू होता ग्रॅज्युएशन पूर्ण करून कबड्डीत करिअर करायचं त्याचं प्लॅनिंग होतं असं म्हणतात तो पंजाबमधील मोगा जिल्ह्याच्या बंबी हा गावचा रहिवाशी होता एक दिवस त्याच्या गावातल्या दोन ग्रुपमध्ये भयंकर मोठी हानामारी झाली त्या हानामारीत एकाची हत्या झाली आणि त्याचा आरोप दविंदर सिद्धू वर ठेवण्यात आला त्यामुळे त्याला बठिंडा पोलिसांकडून अटक करण्यात आली पुढे शिक्षा सुनावल्यानंतर बठिंडा जेलमध्येच त्याची रवानगी करण्यात आली जेलमध्ये गेल्यावर मोठमोठ्या गँगस्टर सोबत त्यानं ओळख वाढवली त्याला गुन्हेगारी क्षेत्राचं मोठं आकर्षण वाटू लागलं पुढे जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या गावच्या नावानं गँग बनवली दविंदर एक फेसबुक अकाउंटही काढलं त्या अकाउंटच्या साह्यानं त्यानं पंजाबच्या वेगवेगळ्या भागातील तरुणांची मैत्री केली आणि त्यांना गँगमध्ये भरती होण्याची ऑफर दिली एवढंच नाही तर पुढं पोरांना बंदुकीचं ट्रेनिंग देऊन गँगच्या दहशतीसाठी शार्प शूटरही बनवलं पुढे एके दिवशी राजस्थानच्या नागौर शहरातील कोर्टाच्या बाहेर दविंदरच्या बंबिहा गँगने दिवसाढवळ्या ढवळ्या गोळीबार घडवून आणला आणि त्या गोळीबारात हरियाणाच्या संदीप बिष्णूही उर्फ सेटी या गँगस्टरला जिवे मारलं पोलीस चौकशीनंतर बंबिहा गँग आणि कौशल चौधरी नावाच्या माणसानं त्या हत्येची सगळी जबाबदारी घेतली त्यावेळी दविंदरनं त्याच्या फेसबुक अकाउंटवरून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली होती पुढे जाऊन जालंधर मधल्या संदीप नांगल आंबिया या इंटरनॅशनल कबड्डी पट्टूचा खून करण्यात आला आणि त्याही खुणाची जबाबदारी बंबे गँगकडून घेण्यात आली तेव्हापासूनच ही बंबिया गँगची दहशत पंजाब आणि राजस्थानमध्ये वाढू लागली पुढं वर्चस्व वादावरून लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या गँगशी त्या बंबे गँगची दुश्मनी वाढू लागली त्याच दरम्यान बंबेहा गँगने त्यांचं नेटवर्क भारतापासून थेट आर्मेनियापर्यंत नेऊन ठेवलं होतं एवढंच काय लॉरेन्स बिश्नोई गँगशी दोन हात करायचं म्हणून बंबे गँगने पाकिस्तानकडून मदत मागवली अशी चर्चा पंजाबमध्ये मागच्या काही काळात रंगली होती पुढं नऊ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी बठिंडाच्या रामपुरा गावातील गिल कला भागात झालेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये दविंदर बंबिहाचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं त्याच्यानंतर गौरव उर्फ लकी पटियाल याने बंबिहा गँगची सूत्रे हातात घेतली लक्की हा, हा पंजाबमधील खलिस्तान चळवळीचं समर्थन करणारा गुंड आहे आणि पंजाब हे खलिस्तान झालं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे असं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे लकी पटियाल हा खरं तर चंदीगडमधील धनासचा रहिवाशी त्याच्यावर हत्येचे प्रयत्न आणि एक्स्टॉर्शन सारखे गुन्हे दाखल झाल्यामुळं बऱ्याचदा त्याला जेलची हवा खावी लागलेली आहे सध्या तो आर्मेनियाला पळून गेलाय आणि तिथूनच बंबी हा गँगचं गुन्हेगारी नेटवर्क चालवतोय हो सध्या त्याच्या गँगमध्ये तीनशेच्यावर शूटर्स सामील आहेत असा पंजाब पोलिसांचा दावा आहे तसंच हरियाणा पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश दिल्ली आणि उत्तर प्रदेश भागावर त्यांचं वर्चस्व पसरलेलं आहे लकी पटियाल सुद्धा सोशल मीडियावरूनच त्याच्या साथीदारांच्या संपर्कात राहतो आणि बिझनेसमॅन अभिनेते सिंगर हॉटेल मालक यांच्याकडून खंडणी गोळा करायला सांगतो मागच्या काही काळापूर्वी त्याने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारला धडा शिकवण्यासाठी दिल्लीच्या टिल्लू ताजपुरिया आणि नीरज बवाना गँगशी हात मिळवणी केलेली आहे दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये त्याला त्याच्या ते बंबी ह्या गँगचं नेटवर्क मजबूत करण्याची इच्छा आहे असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलंय गोविंदवाल कारागृहातील हत्याकांडानंतर बिश्नोई गँग आणि बंबिया गँगमधली धुसपूस वाढले खरं तर गायक सिद्धू मुसेवाला आणि बंबिया गँगचा मेंबर विकी गोंडर याची हत्याच त्यांच्यातल्या मेन कारण आहे असं सांगितलं जातं म्हणजे त्याचं झालं असं मागच्या काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींची गोविंदवाल मध्यवर्ती कारागृहात हत्या करण्यात आली होती त्याची गँगस्टर गोल्डी ब्रारने उघडपणे जबाबदारी घेतली होती हत्येनंतर गोल्डी ब्रारने फेसबुकवर लिहिलं होतं की लॉरेन्स टोळी गोविंदवाल तुरुंगात झालेल्या मोहना मानसा आणि मनदीप तुफान यांच्या हत्येची जबाबदारी घेते तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई गँग आणि लकी पटियालची बंबी हा गँग यांच्यातल्या दुश्मनीला अघोरी स्वरूप प्राप्त झालंय दोन्ही गँगचे मेंबर एकमेकांच्या नरडीचा घोड घ्यायला असूसलेले आहेत बंबी गँगच्या एका मेंबरने तर असंही म्हटलंय की जेव्हा विकी गोंडर जिवंत होता तेव्हा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगला घरातनं बाहेर निघताना भीती वाटायची आता मात्र लॉरेन्स जेलमध्ये बसून स्वतःला डॉन समजायला लागलाय पण तो बाहेर आल्यावर त्याला खूप अवघड जाणार आहे सगळं आणि त्या सगळ्या प्रकरणाबद्दल पंजाबचं प्रशासन मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे असाही आरोप नागरिकांकडून केला जातोय कारण पंजाब पोलिसांकडून त्या प्रकरणी कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाहीये शाहिद कपूरच्या उडता पंजाब सिनेमात दाखवलंय तसं ड्रग्ज आणि क्राईमच्या आहारी गेलेला पंजाबचा तरुण आता गँगॉरकडे वळालाय हे मात्र नक्की अन दुर्दैवानं तिथल्या डॉन पोरांची भुरळ आता आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना देखील पडलेली पाहायला मिळते म्हणून तर सिद्धू मुसेवाला प्रकरणात संतोष जाधवसारख्या महाराष्ट्रीयन तरुणांची नावं शूटर म्हणून समोर येत आहेत परिस्थिती गंभीर आहे हाताला काम नसल्यामुळं पोरांच्या डोक्यात भाई डॉन बनायचे विचार घोंगावत आहेत त्यावर तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत किंवा दुर्दैवानं हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस पंजाब असो किंवा महाराष्ट्र इथल्या घराघरात गँगस्टर तयार झालेले दिसतील आणि आपल्या लोकांना डोक्यावर हात मारून घेण्यापलीकडं दुसरा कोणताच पर्याय उरणार नाही नव्वदच्या दशकातल्या अंडरवर्ल्डसारखी आता महाराष्ट्राला पुन्हा एकदा पंजाबी गुन्हेगारीची कीड लागू नये यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे बाकी तुमची या प्रकरणाबद्दलची जी काही मतं असतील ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद